ग्राम पंचायत येथील भूस्खलन दरड कोसळण्याच्या घटने विषयीचा ऐकून घ्या, निवेदन तर ऐकून घ्या। सदर वाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावरती इरसाल गडाच्या पायथ्याशी वसलेली आहे। सदर ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून मौजे चौक मानवली या गावातून पायी चालत जावे लागते। वाडीत 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे। गेल्या 3 दिवसात दिनांक 17 जुलै ते 19 जुलै 499 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। काल रात्री 10:30 ते 11 दरम्यान सदरची घटना घडली आहे। सदरची घटना 11:30 दरम्यान जिल्हा प्रशासनास माहिती मिळाली, 12 राज्य नियंत्रण कक्षास त्याची माहिती मिळाली आणि तात्काळ त्या ठिकाणी प्रशासनाचे लोक हे पोहोचले आहेत। आपण जर तिथली भौगोलिक स्थिती बघितली तर इरसालवाडी हे चौक मानिवली ग्रामपंचायतीमधील डोंगरदरीत वसलेली छोटीशी वाडी आहे। सदरवाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावरती इरसालगडाच्या डोंगर कपारीत वसलेली वाडी आहे। सदर ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून मौजे चौक मानवली या गावातून पायी चालत जावे लागते। ताई जरा शांत, ताई महत्वाचं आहे। सदर वस्ती तीव्र उतारावर असल्याने त्यामुळे दैनंदिन दळणवळण प्रमुख रस्त्याने जोडलेले नाही। मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर ही जागा आहे। दूरध्वनी मोबाईलने संपर्क साधणे देखील कठीण आहे। प्रामुख्याने ठाकर नावाचे आदिवासी समाज जे लोक या वाडीमध्ये राहतात। इरसालवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडपरण ठिकाणाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही। यापूर्वी सदर ठिकाणी दरड कोसळणे, भूस्खलन होणे अशा प्रकारची कुठली घटना घडलेली नाही। प्रामुख्याने दरड कोसळण्याच्या घटनेची वेळ ही 10:30 ते 11 दरम्यान घडलेली आहे। सदरची घटना 11:30 दरम्यान जिल्हा प्रशासनास माहिती मिळाली आणि साधारणपणे वाडीमध्ये 48 कुटुंब वास्तव्यात आहेत, त्यापैकी 25 ते 28 कुटुंब ही बाधित झाली आहेत असा प्राथमिक अंदाज आहे। 228 पैकी 70 नागरिक स्वतः घटनेच्या वेळी सुरक्षित असल्याचे प्राथमिक माहितीत आढळून आलेले आहे। 21 जखमी असून त्यातील 17 लोकांना तात्पुरत्या बेस कॅम्पमध्ये उपचार केले असून 6 लोकांना पनवेल येथील MGM हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत। सकाळी 10:15 पर्यंतच्या अहवालानुसार 10 लोकांचा मृत्यू झालेला आहे किंवा त्या बॉडी आयडेंटिफाय झालेल्या आहेत। उर्वरित लोकांचा शोध व बचाव कार्य सुरू आहे। त्या भागातील माती व दगड व तीव्र उतारावरून कोसळलेली दरडीचे स्वरूप पाहता व सतत पावसाच्या स्थितीमुळे चिखलपणा व ढिगारा त्यात दबलेल्या असल्याने अतिशय दक्षतेने NDRFच्या देखरेखीखाली स्थानिक ट्रेकचे तरुण, NDRFचे जवान व सिडकोकडून पाठवलेले मजूर यांच्या मार्फत कारवाई सुरू आहे। बचाव पथक व बचाव कार्याच्या संदर्भात पुण्याहून रात्रीच NDRFच्या 2 टीम, 60 जवान निघून 4:15 त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी काम सुरू केलं। स्नायफर डॉग स्क्वॉड देखील घटनास्थळी पोहोचले आहेत। घटनास्थळ हे अतिदुर्गम भागात असल्याने कोणत्याही वाहनाने घटनास्थळी पोहोचणे अशक्य असल्याने डोंगर पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे व तेथील संपर्क क्रमांक 810-819-5554 आहे। पनवेल येथील ट्रेकर्स ग्रुप, यशवंती ट्रेकर्स व निसर्ग ग्रुपचे नियमित ट्रेक करणारे व परिसरातील भौगोलिक परिस्थितीचे अनुभव असणारे तरुण हे बचाव पथकात सहभागी झाले आहेत। हवाई दलाची 2 हेलिकॉप्टर्स
पहाटेपासून सांताक्रूज हवाई तळावर बचावासाठी तयार आहेत, तथापि खराब हवामानामुळे उड्डाण होऊ शकत नाही। स्थानिक प्रशासनाने पायथ्याशी तात्पुरते हेलीपॅड तयार केले असून वातावरण अनुकूल होण्याची वाट पाहत आहेत। स्थानिक पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महसूल व पोलीस खात्याचे क्षेत्रीय अधिकारी घटनास्थळावर आहेत। जेसीबी सारखी यंत्रणा घटनास्थळी नेता येत नसल्याने त्वरित बचाव कार्य होण्याच्या दृष्टीने सिडको व स्थानिक यंत्रणेमार्फत अकुशल मजूर शोध व बचाव कामासाठी आवश्यक साधन सामुग्रीसह पाठवण्याची कारवाई ही करण्यात आलेली आहे आणि ती अद्यापही सुरू आहे, जेणेकरून यंत्रसामुग्री अभावी शोध कार्य सुरळीत ठेवून मलब्याखाली अडकलेल्या लोकांना कमीत कमी वेळेत सुखरूप काढता येईल असे प्रयत्न सुरू आहेत। एनडीआरएफचे आणि इतर असे जवळपास 150 लोक आहेत आणि 500 लोक हे सिडकोतनं त्या ठिकाणी मजूर म्हणून आपण सगळ्या साधन सामुग्रीसहित पाठवलेले आहेत। मुसळधार पाऊस व ढगाळ धुक्यासारखी स्थिती असल्याने शोध कार्यात अडथळे येत आहेत। पायथ्यापासून पायी चालत जाण्यासाठी 1 ते 1.5 तासाचा कालावधी लागतो, तसेच डोंगर कपारीच्या उतारीची उंची व तीव्रता ही 30 अंशापेक्षा जास्त असल्याने व झाडे झुडपे असल्याने केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेले तरुणच त्या डोंगर चढावर जाऊ शकतात अशा प्रकारची स्थिती आहे। आज सकाळी स्वतः मुख्यमंत्री, खरं म्हणजे रात्रभर मुख्यमंत्री संपर्कात होते, मी असेल अजितदादा होतो, आम्ही संपर्कात होतो, सकाळी स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले आहेत। मंत्री गिरीश महाजन हे रात्रीच त्या ठिकाणी पोहोचले आणि वर ज्या ठिकाणी पोहोचणं कठीण आहे, रात्री 3:15 वाजतापासनं गिरीश महाजन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी महेश बाळडी हे त्याच ठिकाणी आहेत आणि संपूर्ण त्या यंत्रणेला जी काही मदत आहे ती मदत त्या ठिकाणी करतायत। मंत्री उदय सामंत असतील, मंत्री दादा भुसे असतील, मंत्री अनिल पाटील असतील, मंत्री कुमारी अदिती तटकरे हे सर्व लोक त्या ठिकाणी बेस कॅम्पला आहेत आणि तिथल्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांचं समन्वय हे साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे। आत्ता तात्पुरत्या स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षामध्ये सर्व प्रकारच्या व्यवस्था या उभ्या केलेल्या आहेत। भुजबळ साहेबांनी देखील एक बैठक घेऊन तिथे मजूर असतील किंवा आसपासचे गाव असतील या ठिकाणी पुढच्या काळाकरता अन्नधान्य जेवणाची व्यवस्था, रॉकेलची व्यवस्था, कारण तिथे आता इलेक्ट्रिसिटी कट झालेली असल्यामुळे त्या सगळ्या व्यवस्था या देखील त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत। कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षक, प्रांत अधिकारी, तहसीलदार सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्वतः देशाचे गृहमंत्री श्री अमित शाह साहेब यांनी देखील माननीय मुख्यमंत्र्यांशी आणि माझ्याशी देखील चर्चा केली आणि जी काही मदत त्या ठिकाणी हवी आहे ती सगळी मदत त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला मिळते आहे। रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके घटनास्थळी पासून बेस लाईन पर्यंत पहाटेच पोहोचली आहेत आणि वैद्यकीय उपचार पथक चालत जाऊन घटनास्थळी पोहोचलेलं आहे। घटनास्थळावरील तात्पुरते नियंत्रण कक्ष, तालुका व जिल्हा नियंत्रण कक्ष तसेच मंत्रालय येथील आपत्ती व्यवस्थापन विभाग नियंत्रण कक्षाद्वारे आवश्यक त्या बाबींसाठी समन्वय व प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सदरील माहिती ही तालुका व जिल्हा स्तरावरून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडनं दूरध्वनीच्या व ईमेलच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे, त्यामुळे ही प्राथमिक स्वरूपाची आहे, याच्यामध्ये काही बदल देखील त्या ठिकाणी संभवू शकतात। शक्य तितक्या लवकर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणे हा प्राधान्याचा विषय आहे व तो प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। विशेषतः आता 1.2 टनाचे जेसीबी हे एअरलिफ्ट करून नेता येतील का अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे, त्याकरता अशा प्रकारचे 2 अर्थ रिमुव्हिंग मशीन, जेसीबी म्हणण्यापेक्षा अर्थ रिमुव्हिंग मशीन, या 2 आता सांताक्रूजला पोहोचलेले आहेत आणि जे काही आपले हेलिकॉप्टरचे पायलट्स आहेत ते त्याचं आकलन करतायत आणि त्याचा आढावा घेत आहेत की आत्ताची तिथली परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये हे एअरलिफ्ट करून नेता येतील का, ते जर त्या ठिकाणी जाऊ शकले तर आपल्याला हे रेस्क्यू ऑपरेशन हे अत्यंत वेगाने त्या ठिकाणी करता येईल आणि म्हणून तो देखील प्रयत्न चाललेला आहे। सगळ्या प्रकारच्या यंत्रणा या ठिकाणी खरं म्हणजे सज्ज ठेवलेल्या आहेत आणि पूर्ण या सगळ्या यंत्रणेवर स्वतः माननीय मुख्यमंत्री हे लक्ष ठेवून आहेत। सगळे प्रशासनातले अधिकारी देखील जेवढी
वेगवेगळ्या प्रकारची मदत करता येईल किंवा ज्या ज्या प्रकारची त्या ठिकाणी सूचना येत आहेत त्या सूचनांच्या अनुरूप त्या त्या ठिकाणच्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न देखील हा चाललेला आहे आणि इथनं मुंबईतनं मी स्वतः किंवा अजितदादा पवार हे देखील जे काही तिकडनं सूचना येत आहेत त्यानुसार आमचं देखील कोऑर्डिनेशन चाललेलं आहे. अजून रेस्क्यू ऑपरेशन बराच काळ चालणार आहे त्यामुळे जशी जशी माहिती ही या ठिकाणी उपलब्ध होईल या सभागृहाला ती माहिती दिली जाईल आणि ही माहिती आता या सभागृहासमोर आम्ही ठेवलेली आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेलाही माहिती व्हावी हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण लोकांमध्येही या संदर्भात थोडी भीती आहे, थोडं लोकांमध्ये एक प्रकारची उत्खंठा आहे की नेमकं काय परिस्थिती आहे, काय चाललेलं आहे आणि म्हणून ही सगळी प्राथमिक माहिती या ठिकाणी मांडली आहे. दिवसभरात जी काही माहिती येईल ती वेळोवेळी या सभागृहाला अवगत केली जाईल. ही घटना जी आहे इरसाळवाणीची ही अत्यंत दुर्दैवी आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये खरं म्हणजे मी नियम स्थगन प्रस्ताव दिला होता आणि नियम सत्ता अन्वय सुद्धा सूचना दिली होती की प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून आणि स्थगन प्रस्ताव स्वीकारून आपण याची चर्चा करावी. अध्यक्ष महोदय, यामध्ये ज्या ज्या वेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी काही नसतं, याच्यात काही पूर्ण अंदाजच येत नव्हता सकाळपर्यंत. म्हणजे मुख्यमंत्री रात्रभर झोपले नाहीत, आम्ही कोणीच झोपलो नाही आहे रात्रभर, आमचं ते सगळं आकलन घेत होतो. आत्ता जी माहिती मी दिली आपल्याला ही 10:15 आलेली माहिती आहे, म्हणून आपल्याला बोलवून त्या संदर्भात आम्हाला चर्चा करता आली नाही किंवा आम्हाला तुम्हाला ब्रीफिंग करता आलं नाही. पण वेळोवेळी आता जी काही माहिती मिळेल, कारण हे खरंच आहे की आपल्यापैकी अनेक लोकांचा मोठा अनुभव आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या डिझास्टरच्या घटना आपण देखील अनेक वेळा बघितल्या आहेत, त्यातनं काही सूचना आपल्याकडनं देखील येऊ शकतात, तर त्या सूचना देखील निश्चितपणे आम्ही स्वीकारू आणि याच्यावर चर्चाही करायची असेल तर कधीही चर्चा करण्याची आपली तयारी आहे. केवळ मला असं वाटतं की आत्ता रेस्क्यू ऑपरेशन जर पूर्ण होऊ दिलं आणि त्याच्यानंतर आपण चर्चा केली तर आपल्याला व्हल्नरेबिलिटी एक्झॅक्ट कळेल आणि त्यातनं योग्य सूचना ज्या आहेत त्या सूचना येतील. पण निश्चितपणे विरोधी पक्षाला सोबत घेऊनच याच्यामध्ये सगळी पुढची कारवाई करण्याची सरकारची मानसिकता. इरशाळवाडीची घटना अतिशय की वेस्टर्न घाट करता ही गाडगिळी समिती तयार झाली होती. गाडगिळी समितीने 2012-13 साली आपला सगळा अहवाल दिला होता, त्याच्यानंतर या अहवालाप्रमाणे आपल्याला गावांचं मॅपिंग करायचं होतं. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण ती सगळी प्रक्रिया पूर्ण केली. गाडगिळी समितीने सांगितल्याप्रमाणे कम्प्लीट वेस्टर्न घाटचं होतं, पण महाराष्ट्र हा एकमेव राज्य असं होतं की ज्या राज्याने 100% गावांचं मॅपिंग करून प्रत्येक गावाचा कोर झोन आणि बफर झोन हा आपण आयडेंटिफाय केला आणि हा सगळा करून याचा कम्प्लीट अहवाल हा आपण, कारण केंद्राने आपल्याला विचारलं होतं त्यानुसार आपण महाराष्ट्राचं काम पूर्ण केलं आहे. हा अहवाल केंद्राकडे आपण पाठवलेला आहे. आता 2 राज्यांचा अहवाल अजून, कारण वेस्टर्न घाट हा एकावेळी कम्प्लीट त्याचा जो काही आराखडा आहे तो फायनल करायचा आहे. 2 राज्यांचे अजून कमेंट अवेटेड आहेत फायनल, त्याच्यामुळे ते थांबलेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये मात्र आता याची कुठलीही कारवाई नाही. महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की ज्यांनी याची कारवाई पूर्ण केली. ठीक आहे, माझ्याकडे अनेक नाही, एक मिनिट मला बोलू दे. माझ्याकडे अनेक सदस्यांनी आपापल्या